तर सकाळ 9 लाखापर्यंत मराठा परिवाराच्या आरक्षणात जाणार आणि सकाळ शहरात पुरत महाराष्ट्र सकाळ शहरात कुंड्राईन घाटा आपलं जाळं किती पसरलेलं आहे. एका नोंदर अर्ध्या महाराष्ट्राला येणार घातलाय आपण व्यक्तीने. फक्त अध्यादेश गरजेचा, अध्यादेश गरजेचा आहे म्हणून आपल्याला इतक्याला घ्यावा लागेल. आपण त्यांना मराठवाड्यात नोंदी कधी सापडल्यात तर हैदराबादचं गॅजेट आहे 1884 ते लागू करा म्हणून सांगितलं. लागू करा. महाराष्ट्रातल्या उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी आरक्षण आहे, काही ठिकाणी या टप्प्यात बी नोंदी सापडल्या. मराठवाड्यात पहिल्यापासूनच कमी आहेत, आताही कमी आहे. गॅजेट लागू करा. मराठवाडा हा सगळा कुणबी असं गॅजेट सांगतं. ओबीसी आरक्षणाची ते गॅजेट घ्या आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे आणि जे आरक्षणापासून वंचित राहिले त्यांच्या नोंदी सापडायला लागल्याच कमी ते आणखीन सापडे देणारे. परिवारात महाराष्ट्रातला एकही मराठा सरसकट सॉरी सगळ्या सोयऱ्यात या शब्दाखाली महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही हे तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतो. आणि जर राहिला तर मी हक्काचा घर आहे तुमचा मुलगा म्हणून पुन्हा तत्कालीन आंदोलन उभा करेन. पण मराठा आरक्षणापासून वंचित ठेवणं परिस्थितीनं आता या दोन गोष्टी झाल्या तुमच्या लक्षात पण आल्या. याचा फक्त डेटा पाहिजे 54 लाख नोंदी का. आता सगळ्या स्वयंच्या बाबत जे अधिसूचना राजपत्र आहे जे शासन निर्णयाचा अध्यादेश व्हायला पाहिजे तो मात्र याच्यात नाही. आणि माझी बांगे साहेबांना विनंती, तुम्ही हे प्रयत्न केले आणि त्यासाठी इथपर्यंत आलो. आम्हाला मुंबईलाची हौस नव्हती. आम्ही सुद्धा कष्टकरी लोक आहेत, आमचे सुद्धा काम आहे, आम्हाला काही अडचण नाही. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आजच्या रात्री आम्हाला हा अध्यादेश द्यावा. त्यांनी एक याला जोडून आपल्याला दिले. मला सांगणं गरजेचं आहे प्रामाणिक मनाने अवश्य सांगितलं पाहिजे. पुढे येते मुख्यमंत्री साहेबाचे डकेदी दरी एक उडत आहे तास ना आता मोक ठेवत नाही तो पुढं पक्क ठेवायचं बघून दी. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या सगळ्या स्वराच्या व्याख्यास आपण अध्यादेश करणार आहे असं सुमंत भांगे साहेबांचं सामान्य प्रशासनाच्या सचिव साहेबांचं म्हणणं आहे की त्यावरती सगळ्या सचिवांना सह्या केल्यात, उपमुख्यमंत्री साहेबांना पण केली आणि मुख्यमंत्री साहेबांना पण केली. हे सुद्धा मी मीडियाला देणार आहे आणि माझ्या सगळ्या बांधवांना पण देणार. पण तरीही माझं म्हणणं आहे जर इतकं झालंय तर थोड्यात घुटून कमी फुलं तेवढा अध्यादेश आज संध्याकाळपर्यंत द्या. तुम्ही काहीही करा किंवा रात्रीतून द्या. आम्ही वाटल्यास 7 ची रात्र इथेच काढतो. आम्ही आज 26 जानेवारीचा सन्मान करून कायद्याचा सन्मान करून आम्ही आज आझाद मैदानकडे जात नाही. पण मुंबई मात्र आम्ही इथे सोडली. प्रशासनाचाही सन्मान करतो, शासनाचाही करतो. तुम्ही जर एवढं केलंय तर मग तेवढा अध्यादेश द्या.